This is the Taraltec Reactor, a device which we have created to eliminate waterborne diseases like diarrhea, cholera, typhoid from the underserved areas. I'm Anjan Mukherjee. I'm the founder of Taraltec Solutions. Our Taraltec Reactor is a device which can be fitted into a borewell hand pump and it kills microbes instantaneously. Unfortunately, the water which is available to us is full of microbes, and the treatment which is there to kill these microbes are the conventional ones which use chemicals and which actually in the long run is harmful. So we have come up with a technology which is a physical kill of the microbes. What we do is we convert the flow energy of the fluid to discrete cavitation bubbles which acts like micro reactors, using the pressure to actually blast the microorganisms all inside this particular reactor. मजुला वगैरे झालं तर खूप त्रास द्यायचं की त्याला रडणं सतत त्याच्यातच थांबावं लागायचं. मग कामच आपण खाडा व्हायचा एखाद्या म्हणजे 2-3 दिवस तरी घरी थांबावं लागायचं त्याला दवाखान्यात न्या. जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत सतत त्याच्या आजूबाजूला थांबायला लागायचं. सांडपाण्यामुळे गाईच्या गोमूत्रामुळे जे गटारीचं पाणी वाहून येतं आणि ते जिरपतं त्याच्यामधून जीवाणू तयार होतात आणि जे जीवाणूंमुळे आपल्याला अस्वच्छ पाण्यामुळे जुलाब याच्यासारखे आजार होतात. ते इथं जे अतिवृष्टीमुळे जिथं जास्त पाणी साचते हे जे पाणी साचल्यामुळे हे पाणी डायरेक्टली अपशयामध्ये होते आणि मरून वगैरे असा ते जे आजार जास्त लहान मुलांना त्रास किंवा मोठ्यांना पण लोकांना त्रास होतो. टुडे there is a path breaking innovation that can make a difference. This is the award winning Taraltec disinfecting reactor. The reactor is a simple device that can be retrofitted into any existing India Mark 2 hand pump by a local fitter with no special tools. जेव्हा 2 महिन्यापूर्वी मशीन लावली तेव्हापासून स्वच्छ पाणी मिळायला लागलं आणि आश्चर्य हे की जे याच्या आधी सांडपाण्यामुळे जे आजार व्हायचे जुलाबसारखे ते आता होत नाही आहे. 2 महिन्यापासून जेव्हा मशीन लावलं तर त्या ते प्रमाण कमी झाले, म्हणजे कमी म्हणजे नाहीच, म्हणजे असं जास्त मुलांना जुलाब वगैरे प्रमाण कमी झाले तेव्हापासून मशीन लावल्यापासून. तर मुलांचं आरोग्य व्यवस्थित झाले मशीन लावल्यामुळे. वाडीतले नव्हे तर इतर आजूबाजूच्या परिसरातले लोकसुद्धा इथे पाणी न्यायला येतात. हे पाणी शुद्ध असल्यामुळे इथून आता हापशी व जास्तच गर्दी होते. त्याच्यामुळे आमचं पूर्ण गाव आहे ना व्यवस्थित होऊन जायला, रोग साथीच्या रोगापासून वाचवेल.